नमस्कार, मी चेतन सावंत, वज्रधारी न्यूजमध्ये आपलं स्वागत। तुम्हा सर्वांनाच माहीत आहे की अतिवृष्टीमुळे जो महापूर आला, अक्षरशः त्या महापुरामुळे पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा कोकण किनारपट्टी असेल, इथे पुरामुळे जी वित्तहानी किंवा जीवितहानी झाली, अक्षरशः फार मोठी ही हानी झाली। आणि जे पलूस तालुक्यातलं, सांगली जिल्ह्यातल्या पलूस तालुक्यातलं जे ब्रह्मनाळ जे गाव आहे, हे गाव, ह्या गावातली बोट ही पलटी होऊन त्यातील 16 जण हे मृत पावले। आणि त्यानंतर सगळ्या महाराष्ट्राच्या पटलावरती ते गाव आलं। आणि त्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्वा आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी ते गाव दत्तक घेण्याचं योजलं। आणि त्यानंतर त्यांनी गाव दत्तक घेतलं, काही कामं देखील 2-3 फेजमधली कामं देखील झाली। आणि आज त्यांनी प्रत्यक्ष ब्रह्मनाळ या गावाला भेट देऊन दिवसभर त्यांचा हा दौरा होता। तर आपण त्यांच्याकडून थोडक्यात जाणून घेणार आहोत की तुम्ही ब्रह्मनाळ गाव दत्तक का घेतलं। असे हे गावातले लोक दगावलेली आहेत आणि शासनाची काही मदत येत नव्हती। लोकांची आणि संस्थेची मदत यावी आणि या सगळ्या परिसरामध्ये ती मदत मिळावी या दृष्टीने मग पक्षाने ठरवलं की ह्या ब्रह्मनाळ गाव जे आहे ते आपण दत्तक घ्यावं। ते दत्तक घेतल्यानंतर इथली तीव्रता जी आहे ती लोकांच्या लक्षात आली आणि देशभरातून मग इथे मदत कार्य हे यायला लागलं अशी परिस्थिती आहे। सर, मला महत्त्वाचं असं विचारायचं आहे की काही लोक आरोप करत आहेत की इथल्या ॲडमिनिस्ट्रेशन असेल किंवा गव्हर्नमेंट असेल ह्यांनी रेस्क्यू ऑपरेशनमध्ये प्रचंड हलगर्जीपणा झाला, तर ह्या आरोपांमध्ये तथ्य आहे का? माझ्या मला असं वाटते त्याच्यामध्ये की मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीने दक्षता घेतली पाहिजे होती त्या पद्धतीने दक्षता घेतलेली नाही। त्यावेळेस त्यांना कळलं नसेल अशी परिस्थिती असेल, पण आत्ता जरी त्यांनी दक्षता घेतली आहे की असं मला दिसत नाही। त्याच्यामुळे हलगर्जीपणा हा ॲडमिनिस्ट्रेशनचा म्हणत नाही तर हा पॉलिटिकल निर्णयाचा, पॉलिटिकल सिस्टमचा हलगर्जीपणा आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आहे। काही लोक पुढे जाऊन असं म्हणाले की पश्चिम महाराष्ट्राचं कंबरडं मोडण्याचं हे नियोजित डाव असावा, तुम्ही मुख्यमंत्र्यांचा देखील उल्लेख केला, तर असू शकतोय का? माझ्यांना कोण कोणाचं कंबरडं मोडू शकत नाही। थोडंफार तुम्ही त्यांना पाठीमागे घेऊ शकता, म्हणजे तात्काळ एकदा पुन्हा एनर्जी झाली की त्याच शक्तीने ते पळतात। त्याच्यामुळे कोणाला तुम्हाला मागे टाकण्याचा प्रश्न नाही, कोणाला तुम्हाला असं कंबरडं मोडता येत नाही। ओके, ब्रह्मनाळ गाव तुम्ही दत्तक घेतल्यामुळे हे गावात जे आता तुम्ही काम करताय, तर पुढच्या फेजमध्ये काय काय कामं? ते त्याच्यामध्ये असं जी भीतीची समिती आहे, डॉक्टर गुरब आहेत, सचिन माळी आहेत, हे जे दोन प्रमुख आहेत आणि इतर त्यांची जी टीम आहे, ते जे जे सजेशन करत जातील तसं तसं चालत राहील आणि ते गावकऱ्यांना विचारूनच करावं लागेल, आम्ही लादणार नाही आहोत त्याच्यामध्ये। धन्यवाद। वंचित बहुजन आघाडीचे महासचिव आज आपल्यासोबत आहेत। आज आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचा दौरा होता, ते सोबतच दौऱ्यात होते। तर पडळकर साहेब, मला सांगा की हे गाव तुम्ही दत्तक का घ्यावंसं वाटलं तुम्हाला? आज कृष्णाकाठावरती अनेक गावं पाण्याखाली गेली होती, गावं तिथं आहेत का नाहीत असं दिसत नव्हती, अशी परिस्थिती कोल्हापूर परिसर असेल आणि इकडचा आपला परिसर असेल या ठिकाणची महापुरानं परिस्थिती केली होती। पण ब्रह्मनाळ गावामध्ये जे घडायला नको होतं ते घडलं। नीतीच्या मनात काही गोष्टी असतात त्या आपल्या हातात नसतात आणि ब्रह्मनाळमध्ये बोट उलटून 16 लोकांचा दुर्दैवी अंत झाला। आणि मग जेव्हा आमची वंचित बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांची चर्चा झाली की गाव दत्त घ्यायचं आहे, तर बाळासाहेबांनी सांगितलं की आपण ब्रह्मनाळ गावामध्ये आपण काहीतरी काम केलं पाहिजे। आणि त्या दृष्टिकोनातून ब्रह्मनाळ गाव एका चुकीच्या कारणानं महाराष्ट्राच्या पटलावरती आला असेल, 16 लोकांचा मृत्यू झाला नसता तर हे ब्रह्मनाळ गाव पटलावरती आलं नसतं, गोष्ट चुकीची आहे। पण आता त्या दृष्टिकोनातून आपल्या हातात काही करता येत नाही, ज्यांचा मृत्यू झाला आहे त्यांना आपण परत आणू शकत नाही, पण त्यांच्या रूपानं जे ब्रह्मनाळ गावाला आता आपल्याला काही डेव्हलप करता येईल त्या दृष्टिकोनातून बाळासाहेबांनी हे गाव दत्त घेतलेलं आहे आणि तशा पद्धतीचं कामही गावातून आता चालू झालेलं आहे। नेमक्या कशा कशा पद्धतीचं किंवा स्वरूपाचं काम सुरू आहे? हे आयडियल दृष्ट्या काम करण्यात येणार आहे। गावामध्ये ज्या ज्या गोष्टी आता आपल्याला करता येण्यासारख्या आहेत प्रॅक्टिकली, त्या गोष्टीवरती आता जास्तीत जास्त भर आहे। गाव दत्त घेतलं याचा अर्थ पूर्णच कायापालट होईल अशी परिस्थिती नसते, पण गावातल्या लोकांचं जे मनोबल खचलेलं आहे ते मनोबल उंचावण्याचं काम करण्यासाठी आम्ही सर्वजण राज्यातले कार्यकर्ते इथं मनापासून काम करतायत, लोकांना धीर देत आहेत। आज ज्यांच्या घरातल्या लोकांचा मृत्यू झाला अशा सर्व कुटुंबियांना आम्ही भेट दिलेली आहे आणि तिथली परिस्थिती बघितली, प्रत्येक घरातली परिस्थिती वेगळी आहे, प्रत्येक घरातले प्रश्न वेगळे आहेत,
आणि त्यामुळं त्यांना काही मदत करता येते का, किंवा त्यांच्या भावना काही सरकार दरबारी पोच करता येतात का वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून, असा आम्ही प्रयत्न करतो आहे. इथला शेतकरी आता पूर्ण कोलमडलेला आहे. शेतीचं प्रचंड नुकसान झालं आहे, ते शब्दात व्यक्त करता येत नाही. घरामध्ये पाणी गेल्यामुळं जी परिस्थिती जी निर्माण झालेली आहे ती परिस्थिती पूर्ण वेगळी आहे. आपल्या अंगावरती एक तांब्यावर पाणी सांडलं तर आपल्या अंगावरती आपण कपडे ठेवू शकत नाही. एखादं ब्लँकेट आपल्या घरातलं भिजलं तर आपण ब्लँकेट तिथं वास मारतं आहे ते घरात ठेवत नाही. अख्खं घरच पाण्यात आहे, काय परिस्थिती झाली असेल. म्हणजे प्रत्येक गोष्ट काडीपेटीपासून, मिठापासून, पिठापासून, चटणीपासून परत संसार नव्यानं उभा करायचा आहे, अशी परिस्थिती ह्या सगळ्या कृष्णापट्ट्यातली झालेली आहे. म्हणजे ते किती जरी आपण मदत केलो तरी ती मदत पूर्ण होत नाही. घरामध्ये किती जरी मोठा माणूस असला, टी व्ही किती वेळा घेतो? एकदाच माणूस टी व्ही घेतो, एकदाच कपाट घेतो, एकदाच फ्रीज घेतो, त्याला काही ते पुन्हा पुन्हा घेता येत नाही. म्हणून हे जे संसार मोडलेलं आहे तो संसार परत उभा करण्यासाठी पाठीवरती हात ठेवण्याचं काम बाळासाहेबांच्या माध्यमातून आम्ही करतो आहे. आम्ही सर्वच पूर्ण परिस्थिती बदलेल अशी परिस्थिती नाही, पण ती बदलण्याचं आम्ही 100% प्रयत्न. मला महत्त्वाचा हा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही आता ह्या परिस्थितीची भीषणता किंवा दाहकता सांगितली, आम्ही पाहिलं की तुम्ही देखील पाण्यामध्ये उतरला होता, तर मला महत्त्वाचा हा प्रश्न विचारायचा असेल की प्रशासन असेल किंवा सरकार असेल, हे रेस्क्यूपासून ते आता जे पुनर्वसनाचे काम सुरू आहेत हे जे काम करते ह्याबाबत तुम्ही समाधानी आहात का? आता विषय असा आहे, आता विरोधी पक्ष आणि सत्ताधारी यामध्ये हा राजकारणाचा विषय करून आपल्याला चालणार नाही. आता प्रशासकीय अधिकारी असतील, सरकारची काही मदत असेल आणि आमच्यासारखे काही विरोधी पक्ष आहेत, या सगळ्यांनी मिळून चर्चा करून कुठं कुठं काय मदत करता येते ह्याच्यावरती सगळ्यांनी भर देऊन लोकांच्यापर्यंत जास्तीत जास्त लवकरात लवकर मदत कशी पोहोचेल आणि तो माणूस उभा कसा राहील अशा पद्धतीचं नियोजन आम्ही करतो आहे. तशा पद्धतीच्या सूचना, तशा पद्धतीच्या विनंती आम्ही प्रशासनाकडे करणार आहे, सरकारकडेही आम्ही तशा पद्धतीच्या मागण्या करणार आहोत. आज बाळासाहेबांनी सगळा दौरा केला, DCG बँकेची काही कार्यकर्त्यांच्या चर्चेतून आलं की बाबा आता आम्हाला नोकरी घरामध्ये ज्यांचं घरातले कुटुंबातले कर्ती माणसं गेलेले आहेत त्यांच्या कुटुंबातल्या कोणाला तरी नोकरी मिळायला पाहिजे, असे काही सोर्स आहेत सरकारकडे की त्यांना त्वरित तिथं त्यांना घेता येतं. उदाहरणार्थ DCG बँकेची आता आमची भरती चालू आहे सांगलीतली, तर या ब्रह्मनाळ गावातली ज्या कुटुंबातली मयत झालेल्या आहेत अशाच्या वारसाला त्यांनी 16 लोकांना तिथं कामाला घ्यायला पाहिजे अशी आम्ही मागणी करतो आहे. मी उद्या परवा DCG बँकेच्या चेअरमन साहेबांना भेटणार आहे, कलेक्टर साहेबांना भेटणार आहे आणि बाळासाहेब सरकारला पत्र देणार आहेत. म्हणजे अशा काही वेगळ्या आयडियल काम करता येतं आहे का, किंवा शेतकरी इथं कोलमडून पडला आहे तुम्ही आता 1 हेक्टरला मदत देणार आहे, तर आमची मागणी सरकारकडे अशी असणार आहे की तुम्ही यांना कर्ज उपलब्ध करून द्या, त्वरित कर्ज उपलब्ध करून द्या आणि त्या कर्जाला तुम्ही व्याज घेऊ नका. म्हणजे शेतकरी कुठं उभा राहील? काही दुकानं गावामध्ये आहेत, परिसरामध्ये सांगली परिसरात असतील की सगळे दुकानाच्या दुकानं पाण्याखाली गेले, त्या लोकांनी उभा कसं राहायचं? त्यांना तुमची मदत किती जरी केली तरी ती तोकडी पडणार आहे. मग तुम्ही वित्तीय संस्था ज्या आहेत, नॅशनल बँक आहे, DCC बँक आहे, या माध्यमातून अशा छोट्या उद्योग करणाऱ्या लोकांना त्वरित विनाअट कर्ज उपलब्ध करून द्या आणि त्याचं जे व्याज असेल ते सरकारनं भरावं, अशा वेगवेगळ्या मागण्या आमच्या आहेत आणि त्या सरकारकडे आम्ही करणार आहे. तर हे होते वंचित बहुजन आघाडीचे महासचिव आदरणीय गोपीचंद पडळकर साहेब, धन्यवाद. आता IIT JEE नीट साठी लातूर, हैदराबाद आणि कोटा इथं जाण्याची गरज नाही. वेलकम टू शिवप्रताप अकॅडमी. विटा इथल्या शिवप्रताप मेडिकल अँड IIT अकॅडमी मध्ये कोटा व हैदराबाद इथला उच्च विद्या विभूषित शिक्षक वृंद विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर. I am the student of शिवप्रताप अकॅडमी विटा. Decision determine our destiny. I always want academy that would prepare me for life itself. Choosing शिवप्रताप अकॅडमी was the best decision. शिवप्रताप अकॅडमी मध्ये मी यशस्वी झालो, तुम्ही सुद्धा यशस्वी व्हा. चित्र तुमची साथ आमची.